नमस्कार शेतकरी बांधवांनो, आज आम्ही तुम्हाला श्रीराम MSM हे औषधाबद्दल माहिती सांगणार आहे. त्यांच्यामध्ये घटक काय असतं आहे, प्रमाण काय आहे, हे कुठल्या पिकावर आम्ही उपयोग करू शकतो, सर्व माहिती आम्ही ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. यांच्यामध्ये महत्त्वाचे घटक आहे मेटासल्फोरॉन मिथाईल 20% ह्यांच्यामध्ये घटक आहे. एक हायब्रिसाइड आहे, गव्हामधील तणनाशक म्हणून आम्ही वापरू शकतो. ह्यांचे उपयोग फक्त आणि फक्त गव्हामधील तण नियंत्रणासाठी आम्ही वापरू शकतो. एक पॅकिंगमध्ये 2 पॅकेट येते, 8 ग्रॅमचं आणि प्लस 200 ml दोन पॅकेट पूर्ण मिश्रण करून 100 लिटर पाणी तयार होतात. 8 ग्रॅम आणि 200 ml ह्यांच्यामध्ये मिश्रण करून 100 लिटर पाणी तयार करून आम्ही फवारणी करू शकतो. प्रति एकरला 8 ग्रॅम उपयोग करायचा आहे. फक्त आणि फक्त गव्हामधील तण नियंत्रणासाठी आम्ही या खतांच्या औषधांचा वापर करू शकतो. आताच्या काळामध्ये लेबरचं काम कमी करण्यासाठी ह्या औषधांचा उपयोग आम्ही करू शकतो. गव्हामध्ये कुठलाही इफेक्ट होत नाही, अशा प्रकारात ह्या औषधांचा उपयोग आम्ही करू शकतो शेतकरी मित्रांनो. आणि गव्हा सोडून कुठल्याही पिकावर ह्यांचा उपयोग आम्ही करायचं नाही. मोठ्या पानाचं तण असू दे, लहान पानाचं तण असू दे, कुठलंही तण 5 ते 7 दिवसात वाळून जाते. पाणी सोडल्यावर 2 दिवसात हे औषधांचा उपयोग करायचा आहे. एक चांगलं प्रकारात काम करणारं एक हायब्रिसाइड आहे. आणि गहू सोडल्यावर आणि ऊसामध्ये पण ह्यांचा उपयोग आम्ही करू शकतो. ऊस आणि गहू हे दोन पिकावर ह्यांचा उपयोग आम्ही करू शकतो शेतकरी मित्रांनो. अशा 2 पॅकेट असत आहेत, सगळं पूर्ण मिश्रण करून मारायचं आहे. औषध फवारणी करायचं आहे गव्हामध्ये. नमस्कार शेतकरी मित्रांनो, आमचं चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा, कॉमेंट करा.